नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजच्या 59व्या सेशनमध्ये भेटतो आहे. नेहमीप्रमाणे इथंसुद्धा भरपूर क्वालिटी असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमधून क्वेश्चन घेतलेले आहेत. जसं की काही क्वेश्चन्स हे चर्चेतल्या व्यक्तींची संदर्भात आहेत, काही क्वेश्चन्स हे आलेल्या रिपोर्ट्सची संदर्भात आहेत, आणि काही स्पोर्ट्स रिलेटेडसुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन्स इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळं आपण ओव्हरऑल जर विचार केला तर एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आणि अभ्यासासाठी एकदम परफेक्ट असं हे सेशन असणार आहे. ठीक आहे, तर आपल्या सेशनला आपण सुरुवात करू. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, 2018 राष्ट्रकूट स्पर्धेसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या व योग्य विधान निवडा. रिसेंटलीच कॉमनवेल्थ गेम्स जे झालेले आहेत 2018, तर याच्याशी संदर्भात आयोग आपल्याला असा क्वेश्चन विचारू शकतो. एका बाजूला अशी विधानं देतील आणि म्हणतील की याच्यापैकी योग्य किंवा अयोग्य विधान कोणतं आहे. इथं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. अविधान आहे शेअर द ड्रीम, हे या स्पर्धेचे बोधवाक्य होते. ब विधान, भारताला यामध्ये 28 सुवर्णपदक मिळाले. क विधान आहे या स्पर्धेत एकूण 71 देशांनी 71 देशांनी भाग घेतला होता. आणि ड, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला सर्वाधिक सुवर्णपदक मिळाले. तर आता यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे, मी तुम्हाला याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती देणार आहे. ती माहिती तुम्हाला सहसा कुठंसुद्धा अवेलेबल होणार नाही आहे. आता हे इव्हेंट्स आपल्याला महत्त्वाचे का, कारण असा इव्हेंट हा 4 वर्षातून एकदा होतो, त्यामुळं आपला आयोगसुद्धा अशा इव्हेंट्सवरती बरंचसं लक्ष ठेवून असणार आहे आणि यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये विचारेल. ठीक आहे, इव्हन येणाऱ्या UPSC प्रीमध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन्स येतील आणि त्यासाठीच आम्ही खूप डिटेलमध्ये प्रत्येक सेशन घेणार आहोत. जसं की जास्त माहिती तुमच्यापर्यंत यावी म्हणून आम्ही PIBसुद्धा सुरू केलेले आहे. PIB आणि द हिंदू हे सेशनसुद्धा सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक ते सेशनसुद्धा तुम्हाला डेली बेसिसवरती मिळतील. म्हणजे प्रत्येक सेशन हे डे वाईज असणार आहे. जसं की 1 मेपासून सुरुवात केलेली, 1 मेनंतर दुसऱ्या मेबद्दल म्हणजे 2 मेबद्दल तुम्हाला सेशन मिळेल, त्यानंतर 3, 4 एकत्र करून मिळेल. तर असे सेशन तुम्हाला PIB आणि द हिंदूचे मिळणार आहेत. तर तेसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही सगळ्यांनी ते सेशन नक्की बघावेत अशी माझी अपेक्षा आहे. कारण भविष्यामध्ये आयोग आणखीन टफ होत चालला आहे, आयोगच्या क्वेश्चन क्वालिटी ज्या आहेत या आणखीन टफ होत जातील आणि त्यासाठी आपल्याला ज्या मिळेल त्या सोर्स करून अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी PIBसुद्धा सुरू केलेलं आहे, तेसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे बघा. ठीक आहे, तर आपण आजच्या आपल्या सेशनमधल्या पहिल्या क्वेश्चनकडे येऊ. यामध्ये तुम्हाला आता अविधान जे आहे हे योग्य आहे, कारण शेअर द ड्रीम हे या स्पर्धेचं घोषवाक्य होतं किंवा एक मोटो होता, एक बोधवाक्य होतं, तर हे विधान योग्य आहे. ठीक आहे, बविधानामध्ये सांगितलं आहे की या स्पर्धेमध्ये भारताला 28 सुवर्णपदक मिळाले. तर जे राष्ट्रकूट स्पर्धा म्हणजे जे कॉमनवेल्थ गेम्स ज्या पार पडल्यात त्यामध्ये भारताला 28 नाही तर 26 गोल्ड मेडल मिळालेत. ठीक आहे, तर थोडंसं कन्फ्यूज होईल तुम्हाला, अगदी डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. कारण हा आकडा तर आपल्याला माहिती असावा की भारताला ॲटलिस्ट गोल्ड मेडल तरी किती मिळालेत, तर ते आहेत 26. आणि क विधान, या स्पर्धेत एकूण 71 देशांनी भाग घेतला होता. हे विधानसुद्धा योग्य आहे. यामध्ये खरं तर 70 देश पार्टिसिपेट करणार होते. एका देशाची एंट्री ही अगदी लास्ट मंथमध्ये आली होती. ओके, म्हणजे या स्पर्धा या एप्रिलमध्ये पार पडल्यात, 4 ते 15 एप्रिलपर्यंत या स्पर्धा पार पडल्या आणि अगदी मार्च म्हणजेच लास्ट वीक ऑफ मार्चमध्ये एका देशाची एंट्री झाली. तो जो देश होता तो म्हणजे गॅम्बिया. गॅम्बिया हा जो देश आहे हा ऑलरेडी कॉमनवेल्थ गेम्स जे मेंबर कंट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये ऑलरेडी होता तो. पण 2013 या गॅम्बिया या देशाने स्वतःची मेंबरशिप ही विड्रॉ केली, म्हणजे त्यांनी त्याच्या मेंबरशिप पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे, पण परत एकदा त्यांनी मार्च 2018 या गॅम्बिया या देशाने रिॲडमिशन घेतलं आणि परत एकदा तो कॉमनवेल्थ गेम्सचा तो एक मेंबर कंट्रीसुद्धा बनली. आणि म्हणून हा 71वा देश कोणता होता असा आयोग विचारू शकतो, तर तो होता गॅम्बिया. ओके, ड विधान आहे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला सर्वाधिक सुवर्णपदक मिळाले. विधान चुकीचं आहे. स्पर्धा ही 15 एप्रिलला एंड झाला किंवा 15 एप्रिलला शेवटचा दिवस होता, पण भारताला सगळ्यात जास्त सुवर्णपदक हे 14 एप्रिलला मिळाले आणि ते एकूण 12. ओके, म्हणजे भारताला सेकंड लास्ट डेला सगळ्यात जास्त गोल्ड मेडल मिळालेत, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तो नंबर आहे 12. ओके, आता राष्ट्रकूट स्पर्धा यांच्याविषयी आपल्याला आणखीन माहिती असणं गरजेचं आहे. आयोग याच्यातून बरेचसे क्वेश्चन बनवू शकतो.
जसं की तुम्हाला असं सुद्धा विचारतील की या स्पर्धेसाठी एक बोधचिन्ह म्हणून कशाचा यूज केला होता किंवा मॅस्कॉट म्हणून कोण होतं. जसं की बऱ्याचशा गेम्ससाठी मॅस्कॉट निवडले जातात, काही प्राणी असतात, काही ॲनिमेशन कार्टून वगैरे यूज केले जातात. तर या 2018 कॉमनवेल्थ गेमसाठी जो मॅस्कॉट होता किंवा जे बोधचिन्ह होतं त्याचं नाव आहे बोरोबी. बोरोबी हा एक ब्लू कलरचा एक कॉला असतो. कॉला म्हणजे एक ॲनिमल आहे, तुम्ही ते गुगलसुद्धा करू शकता. खूप क्यूट असा ॲनिमल आहे तो, जो ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतो. आणि या कॉला याच प्रकारामधला एक ब्लू कलरचा जो आहे त्याला बोरोबी असं म्हणतात. आणि म्हणून या स्पर्धेसाठी बोरोबी हा एक मॅस्कॉट म्हणून किंवा बोधचिन्ह म्हणून यूज झाला आहे. ठीक आहे, तर हा डेटासुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला आयोग असा सुद्धा प्रश्न विचारणार की ही स्पर्धा कितव्यांदा पार पडली. तर आपण राष्ट्रकूट स्पर्धेबद्दल थोडीशी इन डिटेल माहिती बघू. ही स्पर्धा 4 वर्षातून एकदा पार पडते. म्हणजे याआधीची जी स्पर्धा होती ती 2014 पार पडली, त्याआधी होती ती 2010. 2010 जी स्पर्धा पार पडली तर ती 19वी इडिशन होती किंवा 19व्यांदा ती पार पडली, 19. आणि 19वं हे जे इडिशन होतं हे भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं होतं. ठीक आहे, तर 19वं जे इडिशन होतं या राष्ट्रकूट स्पर्धेचं ते भारतामध्ये पार पडलं होतं, हे तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर 2014 म्हणजे 20वी इडिशन ही स्कॉटलँड या ठिकाणी पार पडली. स्कॉटलँडमध्ये सुद्धा पर्टिक्युलर कोणत्या ठिकाणी असं सुद्धा तुम्हाला विचारतील, किंवा तुम्हाला मॅच दी पेअरमध्ये असा क्वेश्चन येईल की एका बाजूला इयर्स देतील आणि दुसऱ्या बाजूला ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली. जसं की 2010 ही स्पर्धा भारतामध्ये पार पडली, त्यानंतर 2014 स्कॉटलँडमध्ये सुद्धा ग्लॉस्गो या ठिकाणी, आणि 2018 ही स्पर्धा म्हणजे 21वी इडिशन ही ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट या ठिकाणी पार पडली. ओके, गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियामध्ये एक क्वीन्स लँड म्हणून एक रिजन आहे, त्याच्यावरती असलेले ठिकाण आहे गोल्ड कोस्ट त्याचं नाव, आणि गोल्ड कोस्टवरती ही स्पर्धा पार पडली. ओके, वेगवेगळ्या ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा एकूण 4 ते 5 सिटीजमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. वेगवेगळ्या असे 17 व्हेन्यूज होते, 17 ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या गोल्ड कोस्टमधलेच वेगवेगळ्या अशी 14 ठिकाणं होती. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये सुद्धा 2 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. तर त्यामुळे असं पण तुम्ही लक्षात ठेवा की ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये एकूण वेगवेगळ्या 17 व्हेन्यूजमध्ये पार पडली. ओके, त्यानंतर आता ही जी स्पर्धा होती ही ऑस्ट्रेलियामध्ये 5व्यांदा आयोजित करण्यात आली, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकूट स्पर्धेसाठी 5व्यांदा होस्ट करणारी कंट्री ठरली. हे ॲड करायचं आहे, एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. आता ही जी ठिकाणं असतात ना, तर या ठिकाणांसाठी कोणतं ठिकाण चूज करायचं याच्यासाठी व्होटिंग केलं जातं. जे काही मेंबर सदस्य असतात तर ते ठिकाण निवडण्यासाठी व्होटिंग करतात. आता एकूण 70 देशांनी याच्यामध्ये व्होटिंग केलं होतं. 2 ठिकाणं फायनलाइज झाली होती. एक म्हणजे ऑस्ट्रेलियामधलं हे गोल्ड कोस्ट, आणि दुसरं एक ठिकाण होतं ते म्हणजे श्रीलंकेमधलं हंबानटोटा. ओके, हंबानटोटा एक बेट आहे आणि ते सुद्धा या स्पर्धेसाठी निवडण्यात आलं होतं. हंबानटोटासाठी एकूण 27 देशांनी वोट टाकले आणि गोल्ड कोस्टसाठी एकूण 43 देशांनी. ओके, तर हा डेटा खूप बारकाईने कलेक्ट केलेला आहे, सहसा तुम्हाला हा कुठं मिळणार पण नाही आहे. आणि हा डेटा तुम्हाला आयोग विचारू शकतो आणि लक्षात ठेवा. ओके, आता ही जी स्पर्धा होती 2018 राष्ट्रकूट स्पर्धा, तर इतिहासामध्ये ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण असं पहिल्यांदाच झालं की कुठल्या इव्हेंटमध्ये महिलांना आणि पुरुषांना समान दर्जा देण्यात आला. समान दर्जा कसा, तर आत्तापर्यंत काय व्हायचं की एखादी स्पर्धा आहे तर त्याच्यामध्ये पुरुषांचे जास्त इव्हेंट्स व्हायचे महिलांपेक्षा, कारण बऱ्याचशा अशा इव्हेंट्समध्ये महिलांना अलाउड नव्हतं. पण हा जो 2018 राष्ट्रकूट स्पर्धा हा जो इव्हेंट होता याच्यामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा अगदी समान इव्हेंट्स होते किंवा समान नंबर ऑफ इव्हेंट्स होते. ओके, हे कशासाठी, तर जेंडर इक्वॅलिटीसाठी. जेंडर इक्वॅलिटीसाठी म्हणून पुरुषांचे आणि महिलांचे अगदी समान नंबर ऑफ इव्हेंट झालेत. ओके, हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हे सुद्धा विचारतील. या स्पर्धेमध्ये एकूण 4426 ॲथलेटिक्सनी पार्टिसिपेट केलं होतं. यामध्ये एकूण 300 पॅरा ॲथलेट्ससुद्धा होते. तर एकूण किती खेळाडू होते असं जर विचारलं तर ते होते 4426. यापैकी 300 असेसुद्धा होते की जे फिजिकली हँडिकॅप आहेत किंवा ते दिव्यांग आहेत असेसुद्धा होते. ओके, यामध्ये जो 71वा देश होता जो नव्याने ॲड झाला तो होता गॅम्बिया. गॅम्बिया या देशाने 2013 त्याचं सदस्यत्व नाकारलं होतं आणि परत एकदा आता मार्चमध्ये त्यांनी रिॲडमिशन घेऊन
परत आता तो कॉमनवेल्थ नेशनसाठी किंवा कॉमनवेल्थ गेमसाठी तो मेंबर कंट्रीसुद्धा बनला आहे. ओके, या 2018 राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये एकूण वेगवेगळे असे 19 गेम झालेले आहेत. प्रत्येक गेममध्ये वेगवेगळे इव्हेंट्स असतात आणि त्यासाठी एकूण 275 सेट ऑफ मेडल्ससुद्धा बनवले होते. आता हा 275 हा काही मेडलचा नंबर नाही आहे, तर सेट ऑफ मेडलचा नंबर आहे. म्हणजे काय, तर समजा प्रत्येक इव्हेंटमध्ये 3 मेडल दिले जातात, तर असे 275 सेट बनवले, म्हणजे प्रत्येक इव्हेंटसाठी 3 मेडल, म्हणजे एकूण जवळपास 825 मेडल होतील. पण एकूण हे 1000 मेडल्स बनवण्यात आले होते. मेडलबद्दलसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारतील की जे मेडल होते तर याचं वैशिष्ट्य काय होतं, तर प्रत्येक मेडलची साईज ही 63 मिलीमीटर डायमीटरनी होती. म्हणजे प्रत्येक मेडलचा जो डायमीटर होता तर तो 63 मिलीमीटर एवढा होता. प्रत्येक मेडलचं जे वजन होतं हे जवळपास 138 ग्रॅम ते 163 ग्रॅम याच्यामध्ये होतं. ठीक आहे, तर हा डेटासुद्धा लक्षात ठेवा, एक्झाममध्ये या रिलेटेडसुद्धा विचारतील. आता ही जी स्पर्धा होती, तर या स्पर्धेमध्ये कुठल्या देशाचा प्रथम क्रमांक आला हा तर फेवरेट क्वेश्चन आहेच, त्यानंतर भारताचा कितवा क्रमांक होता हे सुद्धा विचारतील. आता अशा ज्या स्पर्धा होतात याच्यामध्ये गोल्ड मेडल ज्या देशाला जास्त तो देश प्रथम क्रमांकावरती असतो. जसं की या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्रमांक आहे. ऑस्ट्रेलियाला एकूण 80 गोल्ड मेडल मिळाले आणि एकूण त्यांना 198 मेडल्स मिळालेत. ठीक आहे, एकूण 198 पदं आहेत, सॉरी पदकं आहेत, आणि 80 त्याच्यामधले गोल्ड आहेत किंवा सुवर्णपदकं आहेत. दुसरा क्रमांक इंग्लंडचा लागतो. इंग्लंडला एकूण 45 पदकं आहेत, सॉरी 45 सुवर्णपदकं आहेत, म्हणजे गोल्ड मेडल आहेत, आणि यापैकी यामध्ये एकूण 136 मेडल त्यांना मिळालेत. ओके, तिसरा क्रमांक हा आपल्या भारताचा लागतो. भारताला एकूण 26 गोल्ड मेडल मिळाले. यामध्ये एकूण त्यांच्या मेडल्सची संख्या, म्हणजे आपल्या हिंदुस्थानाची मेडल्सची संख्या ही 66 होती. 66 20 + 20 + 20 कोण कुठले असतील, तर एक सिल्वर मेडल आहेत 20 आणि ब्रॉन्झचे आहेत 20 आणि 26 आहेत हे गोल्ड मेडल आहेत. ओके, तर हिंदुस्थानाला किती मेडल मिळाले असं सुद्धा विचारतील, तर एकूण 66 मेडल मिळालेत. आता चौथा क्रमांक होता कॅनडाचा, पाचवा क्रमांक होता न्यूझीलंडचा. कॅनडाला एकूण 15 गोल्ड मेडल मिळाले. पाचवा क्रमांक होता न्यूझीलंडचा. सहावा होता साऊथ आफ्रिका. सातवा होता वेल्स. आठवा स्कॉटलँड. आणि नववा होता नायजेरिया. ठीक आहे, तर हे 8 ते 9 देशांपर्यंत तुम्ही यादी लक्षात ठेवावी. आयोग अगदी 5व्या 6व्या नंबरचा सुद्धा देश विचारू शकतो. पहिला क्रमांक होता ऑस्ट्रेलिया, दुसरा क्रमांक इंग्लंड, तिसरा क्रमांक भारत, चौथा क्रमांक कॅनडा, पाचवा न्यूझीलंड, सहावा साऊथ आफ्रिका, सातवा वेल्स, आठवा स्कॉटलँड आणि नववा होता नायजेरिया. ओके, यामध्ये असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडूंनी पार्टिसिपेट केलं होतं, तर ऑफकोर्स ऑस्ट्रेलियामध्येच खेळ असल्यामुळं ऑस्ट्रेलियाचे जास्त असतील आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 469 खेळाडू होते. ठीक आहे, त्यानंतर इंग्लंडचे होते 390 खेळाडू. तर पहिले जे दोन देश आहेत प्रथम क्रमांक आणि सेकंड नंबरचे, तर पदकांमध्ये सुद्धा फर्स्ट आणि सेकंडला आहेत आणि सोबत खेळाडूंच्या नंबरमध्ये सुद्धा फर्स्ट आणि सेकंडला तेच आहेत. ओके, आता ही जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भरपूर वैशिष्ट्य घडलेली आहेत. जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की जेंडर इक्वॅलिटीसाठी ही स्पर्धा ओळखली जाईल इतिहासामध्ये. त्यानंतर असे सुद्धा काही देश आहेत की ज्यांना पहिल्यांदाच मेडल मिळाले, असे एकूण 5 देश आहेत. माझ्या तीनच लक्षात आहेत, तिन्ही देश हे आयलँडवरून त्यांची नावं असल्यामुळे लक्षात राहिलीत. पहिला आहे कुक आयलँड, दुसरा आहे सोलोमन आयलँड, तिसरा आहे ब्रिटिश व्हर्जिन आयलँड. ठीक आहे, तर एकूण 5 आहेत, पण त्यापैकी 3 नावं मी तुम्हाला सांगू शकतो. पहिला आहे कुक आयलँड, दुसरा आहे सोलोमन आणि तिसरा आहे ब्रिटिश व्हर्जिन आयलँड. ओके, तर अगदी सोपी नावं आहेत, तुम्हाला सहजपणे लक्षातसुद्धा राहतील. चौथं जे नाव आहे ते आय गेस डोमेनिका असं काहीतरी आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या की असं कुठला देश आहे की ज्याला पहिल्यांदाच मेडल मिळालं आहे. त्यानंतर आता हा जो हे जे कॉमनवेल्थ गेम्स जे झालेत, जसं की 4 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत ते झाले, तर जे ओपनिंग सेरेमनी जी होती किंवा जो समारंभ जो होता, जो गेमची सुरुवात होण्याचा जो समारंभ होता, त्याचे प्रमुख अतिथी जे होते ते होते चार्ल्स प्रिन्स ऑफ वेल्स. ठीक आहे, म्हणजे एक राजपुत्रांना बोलवलं होतं, चार्ल्स त्यांचं नाव आहे, प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच ते वेल्सचे ते प्रिन्स आहेत, त्यांचं नाव आहे चार्ल्स. ठीक आहे, या स्पर्धेसाठी मेन वेन्यू कुठला होता किंवा मुख्य स्टेडियम कोणतं होतं असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर मुख्य स्टेडियम जे होतं ते होतं कॅरेरा. ठीक आहे, तर कॅरेरा अगदी लक्षात राहायला ही नावं खूप सोपी आहेत,
फक्त तुम्ही प्रोनाउन्सकडं आणि त्याच्या स्पेलिंगकडे लक्ष द्या, एक्झाममध्ये तुम्हाला आपोआप आन्सर करता येईल. कॅरेरा स्टेडियम हे एक मुख्य वेन्यूचं ठिकाण होतं किंवा मुख्य स्टेडियम होतं, ठीक आहे. आणि हे जे राष्ट्रकूट स्पर्धा ज्या होत्या ना, तर याचं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावरती असलेला देश राहिला, तर ऑस्ट्रेलियानी ही कामगिरी गेल्या 5 राष्ट्रकूट स्पर्धेंमध्ये चौथ्यांदा केली आहे. म्हणजे लास्ट 5 जे खेळ झाले आहेत किंवा कॉमनवेल्थ गेम जे झाले, तर या 5 गेमपैकी किंवा 5 कॉमनवेल्थ गेमपैकी 4 वेळेस असं झालं आहे की ऑस्ट्रेलियानी या टेबलमध्ये टॉप क्रमांक मिळवला आहे. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये या रिलेटेडसुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण बरीचशी माहिती राष्ट्रकूट स्पर्धेबद्दल बघितलेली आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळू. क्वेश्चन नंबर 2 आहे, पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा. अ ब कड अशी 4 विधानं आहेत आणि आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. पहिलं आहे, 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय महिला सुरक्षा दिन आहे. ब, राष्ट्रीय उद्योग दिन हा दरवर्षी 11 एप्रिलला किंवा 11 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. क आहे, 20 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असतो. आणि ड, जागतिक जल दिन हा 21 मार्चला आहे. तर आता यापैकी आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. पहिलं जे विधान आहे, 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय महिला सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो, तर हे विधान योग्य आहे. 5 एप्रिलला भरपूर असे महत्त्वाचे दिवस आहेत, जसं की एक आणखीन एक दिवस आहे, राष्ट्रीय सागरी दिन हा सुद्धा 5 एप्रिलला साजरा केला जातो. आणि यावर्षीची या सागरी दिनाची जी थीम होती ती म्हणजे हिंदी महासागर संधींचा महासागर, ठीक आहे. तर हिंदी महासागर संधींचा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीजचा एक महासागर अशी या 5 एप्रिलच्या दिवसाची थीम होती. 5 एप्रिल सागरी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि सोबतच राष्ट्रीय महिला सुरक्षा दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्योग दिन हा दरवर्षी 11 एप्रिलला साजरा केला जातो. तर हे जे ब आहे हे योग्य आहे. ब विधान योग्य असल्यामुळं अ आणि ब हे आपलं आन्सर नसेल, फक्त आपल्याला इथं अयोग्य विधान निवडायचं आहे. अ आणि ब तर नाही आहे, अ आणि ब दोन्ही विधानं योग्य आहेत. राष्ट्रीय उद्योग दिन 11 एप्रिलला असतो, सोबतच 11 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा सुद्धा असतो, ठीक आहे. तर महिला सुरक्षा दिन वेगळा आणि सुरक्षित मातृत्व दिनसुद्धा वेगळा आहे. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा 11 एप्रिलला असतो आणि 5 एप्रिलला असतो राष्ट्रीय महिला सुरक्षा दिन, ठीक आहे. क विधान आहे, 20 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असतो. तर हे विधान चुकीचं आहे इथं, कारण 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन असतो. इथं 20 फेब्रुवारी सांगितलं आहे, थोडंसं इथं करेक्ट करण्याची गरज आहे. 21 फेब्रुवारी ही डेट लक्षात ठेवा. यावर्षीची जी थीम होती आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची, ती म्हणजे शाश्वत विकासासाठी भाषिक वैविध्य आणि बहुभाषिकता, ठीक आहे. म्हणजे शाश्वत विकास जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला भाषेमध्ये विविधता आणणं गरजेचं आहे आणि सोबतच आपल्याला बहुभाषिकता ही ॲक्सेप्ट केली पाहिजे, म्हणजे आपण बऱ्याचशा भाषा शिकल्या पाहिजेत, ठीक आहे. तर अशी ही थीम होती. एक्झाममध्ये थीम रिलेटेडसुद्धा क्वेश्चन येतो. ड विधान आहे, जागतिक जल दिन हा 21 मार्चला आहे. तर विधान चुकीचं आहे, कारण जागतिक जल दिन जो असतो हा 22 मार्चला असतो. वर्ल्ड वॉटर डे हा 22 मार्चला साजरा केला जातो. या दिवशीची ज्या वर्षीची जी थीम होती ती म्हणजे नेचर फॉर वॉटर, ओके. तर नेचर फॉर वॉटर ही 22 मार्च म्हणजे वर्ल्ड वॉटर डेची थीम होती. वर्ल्ड वॉटर डे हा 1992 पासून साजरा केला जातो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हा असा डेटा आहे, याच्यामध्ये वेगवेगळे आपण डेज बघितलेत. आता आणखीन एक दिवस तुम्ही इथं ॲड करू शकता, तो म्हणजे 18 एप्रिल. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे. तर जागतिक वारसा दिन कोणता असं जर विचारलं तर तो असणार आहे 18 एप्रिल, ओके. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 3. दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ ब क अशी 3 विधानं दिलीत. अ आहे, भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ब, त्यांचा मृत्यू दुबई येथे 24 फेब्रुवारी 2018 रोजी झाला. आणि क, ही व्यक्ती 1990 ते 1995 या काळात राज्यसभेवर खासदार होत्या. आता या वर्णनावरून ही व्यक्ती कोण असणार असं तुम्हाला विचारले. ज्या व्यक्तीला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, अशी व्यक्ती जी 1990 ते 1995 या काळासाठी राज्यसभेवर खासदारसुद्धा होती,
आणि या व्यक्तीचं निधन हे 24 फेब्रुवारी 2018 दुबई या ठिकाणी झालं. तर वर्णन केल्यानंतर पर्यायांमध्ये व्यक्ती शोधणं हे थोडंसं अवघड वाटणार आहे, कारण या व्यक्तीचं खरं नाव इथं दिलेलं आहे पण खरं नाव बऱ्याचशा जणांना माहिती नसणार. तर ती जी व्यक्ती आहे ती म्हणजे अम्मा यांगर अय्यप्पन. अम्मा यांगर अय्यप्पन हे दुसरं तिसरं कोणी नसून श्रीदेवी यांचं खरं नाव आहे. तर एक्झाममध्ये श्रीदेवींच्या खरं नावाशी संदर्भातसुद्धा विधान विचारतील आणि हे जे वर्णन आहे हे श्रीदेवींचं वर्णन केलेलं आहे. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्रीसुद्धा मिळालं आहे. त्यांचं निधन दुबईमध्ये झालं आणि ते 1990 ते 1995 या काळामध्ये राज्यसभेवरती खासदारसुद्धा होत्या. ठीक आहे, आता श्रीदेवींबद्दल आपण विजन स्टडीवरती आपल्या मार्चच्या फेब्रुवारीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये माहिती बघितलेलीच आहे. पण तरीसुद्धा मी इथं आणखीन एकदा रिपीट करतो जेणेकरून तुम्हा सगळ्यांना रिकॉलसुद्धा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे विजन स्टडीला ॲडमिशन नाही आहे त्यांनासुद्धा थोडीशी हेल्प होईल. ठीक आहे, तर श्रीदेवींचा जो कालखंड आहे, कालावधी जो आहे, तो आहे 13 ऑगस्ट 1963 ते 24 फेब्रुवारी 2018 वयाच्या 54व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आणि त्यांनी तुम्हाला माहिती आहे की चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी भरपूर असे रोल्स केलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या ॲक्टिंगच्या जोरावरती पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळवला आहे. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट हा तमिळ भाषेमधला केला होता, त्यामध्ये त्यांची बाल कलाकार म्हणून भूमिका होती. तो तमिळ चित्रपट कोणता असं सुद्धा विचारतील तर तो होता युनेप्पन. ठीक आहे, युनेप्पन हे नाव डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला पण लक्षातसुद्धा राहू शकतं. युनेप्पन तमिळ मूवी वयाच्या 4व्या वर्षी. ठीक आहे, त्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी पुंबाता नावाची त्यांनी मूवी केली आणि पुंबाता ही मल्याळम मूवी आहे. ओके, त्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी जुली नावाचा त्यांनी मूवी केला आहे आणि जुलीमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पणसुद्धा केलं. यामध्ये सुद्धा त्यांची एक बालकलाकार म्हणूनच भूमिका आहे आणि खऱ्या अर्थाने ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून त्यांनी पहिला पिक्चर जो केला आहे तो आहे सोलवा सावन. ठीक आहे, तर तुम्हाला एकूण फक्त 5 पिक्चरची नावं लक्षात ठेवायची, त्यापैकी 4 मी इथं दिलेली आहेत. पहिला आहे युनेप्पन, ती एक तमिळ मूवी आहे जी त्यांची पहिली मूवी ॲज अ बालकलाकार वयाच्या 4व्या वर्षी. त्यानंतर पुंबाता जे की एक मल्याळम मूवी आहे आणि ह्या मल्याळम मूवीसाठी त्यांना केरळ गव्हर्नमेंटनी त्यांना त्या वर्षीचा केरळ गव्हर्नमेंटचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा सुद्धा पुरस्कार प्रदान केला आहे. ठीक आहे, तर केरळ गव्हर्नमेंटनी हा त्यांना पुरस्कार दिला हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जुली, त्यानंतर सोलवा सावन हा त्यांचा ॲज अ ॲक्ट्रेस म्हणूनचा पहिला पिक्चर. त्यानंतर त्यांचा पहिला हिट पिक्चर जो आहे तो आहे हिम्मतवाला. हे जरी लक्षात नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे, पण जो त्यांचा 5वा मूवी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो त्यांचा शेवटचा मूवी आणि ते तुम्ही कमेंट करून कळवा त्यांचा लास्ट मूवी कोणता आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे त्यांनी कमेंटमध्ये चेक करा, कारण भरपूर असे श्रीदेवींचे फॅन असतील की जे नक्की त्यांच्या लास्ट मूवीबद्दल कमेंट करतीलच. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधून तुमच्यासाठी हा पहिला क्वेश्चन आहे. असे भरपूर क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन नोटडाऊनसुद्धा करा आणि त्याचा आन्सरसुद्धा लगेच करा. ओके, आणि श्रीदेवींचं निधन हे वयाच्या त्यांच्या 54व्या वर्षी झालं. ओके, आता आपण आपल्या या सेशनमधला 4था क्वेश्चन बघू. 2017-18 राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही. अयोग्य नाही म्हणजे काय, तर अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे, अयोग्य नाही म्हणजे काय तर बरोबर आहे. इथं आपल्याला या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे राज्यामध्ये 352 इतकी पंचायत समितींची संख्या आहे. त्यानंतर 27,855 इतक्या ग्रामपंचायतींची संख्या आहे. राज्यात 25 महानगरपालिका कार्यरत आहेत. आणि 4था पर्याय आहे 2016-17 राज्यातील मृत्यूदर 6.9 किंवा 6.9 इतका आहे. यापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. इथं तिसरं विधान तर सगळ्यांनाच माहिती की ते अयोग्यच आहे, कारण राज्यामध्ये एकूण 27 महानगरपालिका आहेत, इथं 25 सांगितले, त्याच्यामुळं तिसरं विधान तर चुकीचंच आहे. पहिलं विधान राज्यामध्ये एकूण 352 इतक्या पंचायत समितींची संख्या आहे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण राज्यामध्ये एकूण 351 पंचायत समिती आहेत. ओके, हा डेटा लक्षात ठेवा, कारण हा राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली आकडेवारी आहे, एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. दुसरा आहेत राज्यात 27,855 इतक्या ग्रामपंचायतींची संख्या आहे, तर हे विधान योग्य आहे, त्यामुळे आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ओके, आणि 4थं विधान जे इथं दिलेलं आहे 2016-17 राज्यातील मृत्यूदर हा 6.9 इतका आहे, तर चुकीचं आहे, कारण
राज्यामधला जो मृत्यूदर होता हा 5.9 इतका होता, ठीक आहे, आणि जन्मदर जो होता तो होता 15.9%. यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करूनसुद्धा थोडं लक्षात ठेवायचं आहे की 1960-61 सोबत आयोगाने, या निवडणूक आयोगाने कंपॅरिझन करून दिलेलं आहे. 1960-61 मध्ये जो मृत्यूदर होता हा 13.8% होता आणि जो जन्मदर जो होता हा 34.7% एवढा होता, ठीक आहे. तर जन्मदर आणि मृत्यूदर हा 1960 सोबतचा कम्पेअर केलेला आहे, त्यामुळे एक्झाममध्ये सुद्धा 1960 सोबत कम्पेअर करून विचारतील तुम्हाला की 1960-61 तुलनेमध्ये 2016-17 मध्ये मृत्यूदरामध्ये वाढ झाली आहे. तर चुकीचं विधान आहे, कारण मृत्यूदर हा घटला आहे, 5.9 झाला आहे, आधी 13.8 एवढा होता, ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी दुसरा क्वेश्चन आहे, तो म्हणजे आपल्या राज्यामध्ये जी 27वी महानगरपालिका कार्यरत आहे ती कोणती. अगदी सोपा क्वेश्चन आहे, पण बऱ्याचशा जणांना जर माहिती नसेल तर बाकीच्यांच्या कमेंट्स चेक करा, ओके. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये राष्ट्रकूट स्पर्धेचे आयोजन झाले होते. तर खालीलपैकी कोणत्या वर्षी म्हणजे 2010 साली, कारण 2010 साली 19वी स्पर्धा होती जी भारतामध्ये पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. 2014 मधली जी स्पर्धा होती ही ग्लॉसगो म्हणजे स्कॉटलँड या ठिकाणी, आणि 2018 मधली गोल्ड कोस्ट जे की ऑस्ट्रेलियामध्ये आहे क्वीन्सलँडवरती, ठीक आहे. हा डेटा लक्षात ठेवा, राष्ट्रकूट स्पर्धेशी संदर्भात एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन येऊ शकतात आणि थोडा डेटा आपल्याला भारताशी रिलेटेडसुद्धा कव्हर करायचा आहे यामध्ये, कारण आपण आधी फक्त देशा बाकी जगाशी रिलेटेडच बघितलं आणि स्पर्धेचा इतिहास बघितला. भारताशी रिलेटेड जर बघितलं तर भारताला एकूण 66 पदक मिळालेत, त्यापैकी 26 हे गोल्ड आहेत, 20 सिल्वर आणि 20 ब्रॉन्झ, ठीक आहे. या 2018च्या राष्ट्रकूट स्पर्धेमध्ये भारताला पहिलं मेडल कुणी मिळवून दिलं असासुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर पहिलं मेडल हे म्हणजे पहिलं गोल्ड मेडल हे मीराबाई चानू यांनी मिळवून दिलं आहे, ठीक आहे. तर मीराबाई चानू यांच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवा, इवन तुम्ही थोडंसं सर्चसुद्धा करा की मीराबाई चानू या कोणत्या गेम खेळतात. तर मीराबाई चानूंचा हा जो गेम आहे तो म्हणजे वेटलिफ्टिंग. त्या वेटलिफ्टर आहेत, फक्त 23 वर्षाच्या त्या आहेत आणि या 23 वर्षांच्या या कमी एजमध्ये त्यांनी आपल्या देशासाठी या 2018च्या राष्ट्रकूट स्पर्धेमधलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये त्यांची जी कॅटेगरी आहे ती आहे 48 kg, ओके. आणखीन एक महत्त्वाचा फॅक्ट आहे किंवा महत्त्वाची फॅक्ट आहे आपल्या या 2018च्या राष्ट्रकूट स्पर्धेची संदर्भात, ती म्हणजे दीपक लेदर हे एक वेटलिफ्टरच आहेत, हरियाणाचे आहेत ते, 69 किलो कॅटेगरीमध्ये ते मोडतात. त्यांनी एक इतिहास रचला आहे, भारताकडून सगळ्यात कमी वयामध्ये मेडल मिळवणारे ते खेळाडू ठरलेत, ठीक आहे. दीपक लेदर हे वेटलिफ्टिंग करतात, वेटलिफ्टर आहेत, 69 kg कॅटेगरीमध्ये त्यांनी वयाच्या फक्त 18व्या वर्षी भारतासाठी मेडल मिळवून दिलेलं आहे, त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं, ओके. तर हे लक्षात ठेवा तुम्ही की सगळ्यात कमी वयाचा खेळाडू कोण आहे की ज्यांना मेडल मिळालं, तर ते म्हणजे दीपक लेदर, ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाला असं पहिल्यांदाच गोल्ड मिळालं आहे अशा वेगवेगळे असे स्पोर्ट्स आहेत, त्यामध्ये टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे. टेबल टेनिसमध्ये महिलांच्या एकेरी भागामध्ये किंवा विमेन्स सिंगलमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मनिका पात्रा या पहिल्या भारतीय ठरल्यात, ठीक आहे. म्हणजे भारताकडून टेबल टेनिस या खेळामध्ये महिलांच्या एकेरी भागात किंवा विमेन्स सिंगलमध्ये पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं, ते म्हणजे मनिका पात्रा यांना, ओके. त्यानंतर बॅडमिंटन या खेळामध्ये मिक्स्डमध्ये इंडियन टीमलासुद्धा यावर्षी गोल्ड मेडल मिळालं, ही घटनासुद्धा पहिल्यांदाच घडलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की बॅडमिंटनमध्ये याआधी भारताला कधीच गोल्ड मेडल मिळालं नव्हतं ॲज अ टीम, पण यावर्षी मिक्स्ड इंडियन टीममध्ये, मिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत, तर अशा या खेळात बॅडमिंटन या खेळामध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं, ओके. आणि आणखीन एक जो स्पोर्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे टेबल टेनिसमध्येच विमेन्स इंडियन टीमला फर्स्ट टाईम गोल्ड मेडल मिळालं, ओके. तर टेबल टेनिसमध्ये दोनदा असं घडलेलं आहे की गोल्ड मेडल मिळालं, एकदा म्हणजे विमेन्स सिंगलमध्ये मनिका पात्रा यांना आणि विमेन्सच्या इंडिया टीमसाठीसुद्धा पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं, ओके. तर हा डेटा लक्षात ठेवा, एकूण जे 26 खेळाडू आहेत की ज्यांना गोल्ड मेडल मिळालं त्यांची लिस्ट तुम्ही सर्च आउट करा, कारण तुम्हाला ते नावं पाठच करावे लागतील. तर या दृष्टिकोनातून इथं काही ती नावं दिलेली नाही आहेत, पण तुम्ही थोडंसं सर्च करा, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 6. मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी मार्ग विचारात घ्या, हा महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही.
तर इथं पर्याय दिलेले आहेत हिंगोली, पुणे, अकोला. तर यापैकी कोणत्या जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार नाही आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर या महामार्गाबद्दल आपण इन डिटेल माहिती पहिल्यांदा बघू. हा जो महामार्ग आहे तर एकूण 10 जिल्ह्यांमधून, 30 तालुक्यांमधून आणि 354 गावांमधून जातो. 10 जिल्हे कोणते? पहिला आहे आपण नागपूरपासून सुरुवात करू. पहिला नागपूर, त्यानंतर वर्धा, त्यानंतर आहे अमरावती, चौथा जिल्हा जो आहे तो आहे वाशिम, पाचवा आहे बुलढाणा, सहावा आहे औरंगाबाद, सातवा आहे जालना, आठवा आहे अहमदनगर, नववा नाशिक आणि जो 10वा जिल्हा आहे तो आहे ठाणे. ठीक आहे, तर हे 10 जिल्हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. हिंगोलीमधून जातो आहे का? तर नाही. पुण्यामधून जातो आहे का? तर नाही. अकोल्यामधून जातो आहे का? तर ते सुद्धा नाही. त्याच्यामुळे आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे एकही नाही. ठीक आहे, तर हा कुठल्या जिल्ह्यातून जात नाही असं विचारलं होतं, तर आपल्या एकाही जिल्ह्यामधून हा मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जाणार नाही आहे. कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून जातो मी आणखीन एकदा रिपीट करतो. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. ठीक आहे, आणि एकूण वेगवेगळ्या अशा 30 तालुक्यांमधून जाणार आहे, 354 गावांमधून सुद्धा हा जाणार आहे. हा जो महामार्ग आहे किंवा हा जो महाराष्ट्र समृद्धी मार्ग जो आहे याची लांबी एकूण 710 किलोमीटर एवढी आहे. याच्यावरती स्पीड जवळपास 150 किलोमीटर पर आवर हा ठेवायला लागणार आहे. मुंबई आणि नागपूर हे डिस्टन्स जरी खूप जास्त असलं तरीसुद्धा वेगामुळं हे फक्त 6 तासांमध्ये पार होईल. ठीक आहे, आता या महामार्गांच्या जवळची महत्त्वाची ठिकाणंसुद्धा तुम्हाला विचारतील. जसं की शिर्डी फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे. या महामार्गापासून शिर्डी हे ठिकाण फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर शेगाव हे ठिकाण 74 किलोमीटर अंतरावरती आहे. वेरूळ 12 किलोमीटर, अजिंठा 96 किलोमीटर. तर ही नावंसुद्धा लक्षात ठेवा की या महामार्गाच्या जवळची महत्त्वाची ठिकाणं कोणती आणि डिस्टन्ससुद्धा किती आहे. ठीक आहे, त्यानंतर हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे. कन्स्ट्रक्शन करत असताना यामध्ये प्लास्टिकचा वापर करावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून प्लास्टिकचा वापरसुद्धा या महामार्गामध्ये होणार आहे. ओके, या महामार्गासाठी जर खर्च आपण बघितला तर 1 किलोमीटरसाठी जवळपास 34 कोटी रुपये खर्च येतो आहे. ओके, 1 किलोमीटरसाठी 34 कोटी. तर समजा 700 किलोमीटरसाठी पकडलं तर किती होईल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. जवळपास 2200 समथिंग करोड एवढी अमाऊंट होईल. एकूण जो लागणारा खर्च आहे तो आहे 31,427 कोटी. ठीक आहे, 34 करोड रुपये हे 1 किलोमीटरला लागतात, म्हणजे जवळपास 22,000 करोड हे फक्त रोड कन्स्ट्रक्शनसाठी लागतील. बाकीचा जर खर्च आपण विचारात घेतला तर 31,427 कोटी एवढा खर्च या महामार्गासाठी होणार आहे. एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आता आपण बघू. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2018 विषयी खालील विधाने विचारत घ्या. अ विधान आहे, नॉर्वे हा देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ब, सार्क देशांमध्ये पाकिस्तान प्रथम क्रमांकावरती आहे. क, स्वित्झर्लंड हा देश सर्वाधिक आनंदी देश आहे. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. जसं की पहिला पर्याय बघा की फक्त अयोग्य असं सांगितलं आहे, त्यानंतर फक्त क चूक, त्यानंतर तिसरा पर्याय आहे की फक्त ब चूक आणि चौथा आहे सर्व चूक. ठीक आहे, तर आपल्याला जो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो आहे 2018चा त्याविषयी सगळी माहिती असेल तरच हा क्वेश्चन अटेम्प्ट होईल. आपण हा जर वर्ल्ड रिपोर्ट बघितला, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जर बघितला, यामध्ये पहिला क्रमांक हा फिनलँड या देशाचा लागतो, दुसरा क्रमांक नॉर्वेचा आहे आणि तिसरा क्रमांक लागतो डेन्मार्कचा. त्यामुळे आपलं जे पहिलं दिलेलं आहे की नॉर्वे हा देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे हे एक विधान तर योग्य आहे. बाकी फिनलँडचा प्रथम क्रमांक लागतो आणि तिसरा क्रमांक डेन्मार्कचा लागतो आहे. क विधान सांगितले की स्वित्झर्लंड हा देश सर्वाधिक आनंदी देश आहे, त्याच्यामुळे क विधान चुकीचं असणार आहे. ठीक आहे, फक्त ब चूक हा ऑप्शन इलिमिनेट होईल, सोबतच सर्व चूक हा सुद्धा इलिमिनेट होईल कारण क विधान चुकीचं आहे आणि अ विधान योग्य आहे. ठीक आहे, आपल्याकडे 2 ऑप्शन राहतात, पहिला फक्त अयोग्य आणि दुसरा म्हणजे फक्त क चूक. ठीक आहे, आपण सार्क देशांची संदर्भात हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो आहे तर याचा रिपोर्ट काय सांगतोय आपण ते बघू. सार्क देशांचा जर विचार केला तर याच्यामध्ये पहिला क्रमांक पाकिस्तानचा लागतो, त्यानंतर नेपाळचा, तिसरा क्रमांक लागतो भूतानचा. म्हणजे सार्क या देशांमध्ये, सार्क म्हणजे काय तर
साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर या असोसिएशनमध्ये, या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे देश आहेत. त्याच्यातला पहिला क्रमांकाचा देश पाकिस्तानचा लागतो, जो बऱ्यापैकी सुखी देश आहे. त्यानंतर नेपाळ आणि त्यानंतर भूतान. आणि यामध्ये आपल्या देशाचा क्रमांक म्हणजे आपल्या हिंदुस्थानचा क्रमांक हा 133वा आहे 153 देशांमध्ये. म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो आहे हा 153 देशांसाठी जाहीर झाला. यामध्ये भारताचा क्रमांक 133वा आहे. पाकिस्तानचा जर क्रमांक बघितला तर 75वा क्रमांक लागतो. सगळ्यांना दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळतो हे इथून सिद्ध झालेलं आहे की पाकिस्तान हा देश भारतापेक्षा जास्त खुश आहे किंवा जास्त सुखी आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण जर आन्सरकडे बघितलं तर आन्सर काय होईल ते बघू. अविधान योग्य आहे, ब विधानसुद्धा योग्य आहे, कारण सार्क देशांमध्ये पाकिस्तानचा प्रथम क्रमांक लागतो. क विधान इथं चुकीचं आहे. आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की ज्यामध्ये असं सांगितलं असेल की अ आणि ब योग्य आहेत, तर तसा पर्याय दिलेला नाही आहे. फक्त अयोग्य सांगितलं आहे, त्याच्यामुळं पहिला पर्याय जो आहे हा सुद्धा इलिमिनेट होईल. त्यामुळं आपलं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, फक्त क चूक. बाकी अ आणि ब ही दोन्ही विधानं योग्य आहेत. हा जो वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे हा युनायटेड नेशन्सकडून सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, त्याला SDSN असं म्हणतात, तर यांच्याकडून काढण्यात येतो, यांच्याकडून रिलीज केला जातो. यामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तो आहे फिनलँडचा, सेकंड नॉर्वे, थर्ड आहे डेन्मार्क, चौथा आणि पाचवा सुद्धा लक्षात ठेवू शकता, चौथा आहे आइसलँडचा आणि पाचवा आहे स्वित्झर्लँडचा. ठीक आहे, तर आता भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 133वा हा आपल्याला एक्झाममधला क्वेश्चन बनू शकतो. ओके, पुढचा आता आपण क्वेश्चन बघू. हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे, यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो, कारण हा सुद्धा एक हिस्टॉरिकल इव्हेंट घडलेला आहे. अ ब कड अशी चार विधानं दिलीत. ही सगळी विधानं हे रामनाथ कोविंद, जे आपले प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, तर त्यांच्या संदर्भातली ही विधानं आहेत. अ आहे, रामनाथ कोविंद हे मलेशिया देशाच्या भेटीस जाणारे पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले. ब विधान आहे, त्यांना नुकताच ग्रँड क्रॉस ऑफ द सेकंड ऑर्डर हा सन्मान मिळाला. क आहे, आर्यभट्ट ट्रॉन हे मशीन राष्ट्रपतींनी मादागास्कर भेटीदरम्यान भारताकडून भेट म्हणून दिले. आणि ड, मादागास्कर या ठिकाणी त्यांनी जागतिक हिंदी सचिवालय इमारतीचे उद्घाटन केले. तर यापैकी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. इथं जर विचार केला तर रामनाथ कोविंद राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर हे मलेशिया देशाच्या भेटी जाणारे काही पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत का, तर नाही, ते मादागास्करला जाणारे पहिले राष्ट्रपती ठरलेत. ठीक आहे, पहिले भारतीय राष्ट्रपती जे मादागास्कर या ठिकाणी गेले ते कोण, असं जर विचारलं तर ते म्हणजे रामनाथ कोविंद. त्यामुळं आपलं अविधान जे आहे हे अयोग्य आहे. आता आपल्याला बाकीच्या विधानांपैकी अयोग्य कोणती ही शोधायचीत. ब, त्यांना नुकताच ग्रँड क्रॉस ऑफ द सेकंड ऑर्डर हा सन्मान मिळाला. हे विधान योग्य आहे, मादागास्कर या देशाने त्यांना हा अवॉर्ड दिलेला आहे. ओके, क, आर्यभट्ट ट्रॉन हे मशीन राष्ट्रपतींनी मादागास्कर भेटीदरम्यान भारताकडून भेट म्हणून दिले. चुकीचं विधान आहे, कारण असं काही आर्यभट्ट ट्रॉन नावाचं मशीन नाही आहे. त्याचं नाव आहे भाभा ट्रॉन. ठीक आहे, आर्यभट्ट नाही आहे त्याचं नाव, तर भाभा ट्रॉन असं त्या मशीनचं नाव आहे. ही जी मशीन आहे ना, तरी कॅन्सर रिलेटेड उपचार करण्यासाठी हेल्पफुल ठरते. ओके, म्हणजे कोणत्या रोगावरती उपचार करण्यासाठी ही मशीन राष्ट्रपतींनी मादागास्कर या देशाला भेट म्हणून दिली असं जर सांगितलं तर ती म्हणजे कॅन्सर या रोगाशी संदर्भात. ओके, आणि ड जे विधान आहे ते म्हणजे मादागास्कर या ठिकाणी त्यांनी जागतिक हिंदी सचिवालय इमारतीचे उद्घाटन केले. हे विधानसुद्धा चुकीचं आहे, कारण जागतिक हिंदी सचिवालय इमारत जी आहे ही मॉरिशियस या ठिकाणी आहे, ती मादागास्कर या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, मादागास्कर आणि मॉरिशिया ही अगदी साऊथ आफ्रिकेमधले खूप जवळजवळचे असे असलेले देश आहेत, अगदी ते समुद्रामध्येच आहेत. जसं तुम्हाला मॅपमध्ये दिसतं आहे की मॉरिशियस आणि मादागास्कर अगदी जवळची ठिकाणं आहेत, आणि आपले राष्ट्रपती हे मॉरिशियस आणि मादागास्कर या देशांच्याच भेटीवरती होते. आणि मादागास्कर या देशाला भेट देणारे भारताचे ते पहिले राष्ट्रपतीसुद्धा ठरलेत. ओके, तर हा डेटा ॲज इट इज लक्षात ठेवा. 11 मार्चला ते व्हिजिटला गेले होते आणि 6 दिवसांची जवळपास त्यांची व्हिजिट होती. यामध्ये त्यांनी पोर्ट लुईस या मॉरिशियसच्या या ठिकाणी किंवा मॉरिशियसमधल्या या ठिकाणी जागतिक हिंदी सचिवालयाचं उद्घाटनसुद्धा केलं. ठीक आहे, तर ते जागतिक हिंदी सचिवालयाची इमारत कोणत्या ठिकाणी आहे असं विचारलं तर ती म्हणजे पोर्ट लुईस या ठिकाणी. ओके, आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 9, न्यू वर्ल्ड वेल्थ ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार
जगातील कोणते शहर श्रीमंत शहरांच्या या यादीत सर्वात तळाला आहे? तर सगळ्यात तळाला असलेली यादीमध्ये म्हणजेच एकूण 15 टॉपच्या सिटीज निवडल्यात की जगातल्या खूप श्रीमंत अशी शहरं आहेत ती, आणि या 15 देशांच्या या यादीमध्ये सगळ्यात तळाची असलेली सिटी कोणती असं तुम्हाला विचारलं आहे. एक आहे मुंबई, दुसरं आहे दिल्ली, तिसरी आहे टोरांटो आणि चौथी आहे पॅरिस. तर यामध्ये बऱ्याचशा जणांना मुंबई असं वाटत असणारच आहे, दिल्लीसुद्धा वाटणार आहे मे बी. तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीचा सगळा डेटा मी तुम्हाला सांगतो. फक्त जे तळाचं जे शहर आहे, जे तळाची जी सिटी आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ठीक आहे. आता हा जो न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट जो आला आहे तर त्याच्यानुसार वेगवेगळ्या देशांचा सुद्धा क्रमांक लावलेला आहे, म्हणजे कोणता देश सगळ्यात श्रीमंत आहे त्याच्यानंतर कोणता. तर सगळ्यात श्रीमंत देश कुठला असणार आहे तर ऑफकोर्स तुमच्या मनामध्ये जे आहे तेच याचा आन्सर आहे, ते म्हणजे अमेरिका. अमेरिका हा सगळ्यात श्रीमंत देश आहे. त्यानंतर सेकंड रँक लागतो चायनाचा, रशियाचा नाही आहे इथं, चायनाचा क्रमांक लागतो. रशिया इवन टॉप 10 सुद्धा नाही आहे. थर्ड क्रमांक लागतो जपानचा. फोर्थ आहे UK, युनायटेड किंगडम. फिफ्थ आहे जर्मनी. सिक्स्थ क्रमांक जो लागतो तो आपल्या भारताचा लागतो, ठीक आहे. म्हणजे जगामध्ये भारत हा 6व्या क्रमांकाचा सर्वाधिक श्रीमंत असलेला देश ठरतो आहे. 7वा क्रमांक लागतो फ्रान्सचा. 8वा आहे कॅनडा. 9वा आहे ऑस्ट्रेलिया. आणि 10वी आहे इटली. म्हणजे आपण ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, कॅनडा या मोठ्या मोठ्या देशांना पाठीमागं टाकून श्रीमंत देशांमध्ये आलेलो आहे. मग त्यानुसार भारताची जर आपण एकूण वेल्थ बघितली, म्हणजे एकूण श्रीमंतीचं बघितली की आहे 8230 बिलियन अमेरिकन डॉलर्स. म्हणजे डॉलरमध्ये आपण जर त्याला सांगितलं तर 8230 बिलियन डॉलर हे 2017 भारताची एकूण असलेली संपत्ती आहे. त्यानुसार जर आपण कंपॅरिझन केलं अमेरिकेसोबत तर अमेरिकेकडं जवळपास 65,000 बिलियन डॉलर्स एवढी श्रीमंती आहे किंवा एवढे पैसे आहेत, ठीक आहे. 65,000 बिलियन डॉलर्स एवढी अमाऊंट अमेरिकेकडे आहे. सेकंड क्रमांक जो चायना आहे तर त्यांच्याकडे जवळपास फक्त 24,000 बिलियन डॉलर्स एवढी अमाऊंट आहे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड रँकमध्ये किती मोठा फरक आहे तुम्हाला दिसून येईल. पण याच्यामध्ये आपल्याला काही वर्षांमध्ये भरपूर असा फरक कमी झालेलासुद्धा दिसून येईल, कारण चायनाचा जो श्रीमंत होण्याचा जो रेट आहे हा अमेरिका आणि भारतापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये अमेरिकेलासुद्धा चायना ओव्हरटेक करू शकतो, ठीक आहे. आता यामध्ये असेसुद्धा रिपोर्ट आला आहे की टॉप 15 श्रीमंत शहरं कोणती. त्याच्यामध्ये फर्स्ट क्रमांक जो आहे हा ऑब्व्हियसली अमेरिकेमधली सिटी असणार आहे, ती आहे न्यूयॉर्क. सेकंड क्रमांक आहे ती म्हणजे लंडन. थर्ड क्रमांकाला जे शहर आहे, जी सिटी आहे ती आहे टोकियो. चौथा क्रमांक जो आहे तो आहे सॅन फ्रान्सिस्कोचा. आणि 5वा क्रमांक आहे बीजिंगचा, ठीक आहे. तर हे 5 शहरं जी जगातली सगळ्यात श्रीमंत शहरं म्हणून ओळखली जातात, लक्षातच ठेवा. एक्झाममध्ये या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, ओके. आपली मुंबईसुद्धा या यादीमध्ये आहे. 15 टॉप शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा 12वा क्रमांक लागतो, ओके. तळाचं शहर कोणतं आहे असा हा प्रश्न आहे. तर तळाच्या शहराचं आन्सर हे तुम्हीच द्यायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करायचं आहे. आता फक्त तुमच्याकडे 3 पर्याय राहिलेत, दिल्ली, टोरांटो आणि पॅरिस, ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 50-50 पण चान्स देऊ शकतो. ऑलरेडी मुंबई तर इलिमिनेट केलेलंच आहे, यामधून चला मी टोरांटो पण इलिमिनेट करतो, ठीक आहे. म्हणजे आता राहिलं फक्त दिल्ली आणि पॅरिस. तर त्यापैकी जे कुठलं आन्सर असेल ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ओके. आता यामधले जे पहिले 5 देश आहेत, पहिले 5 सिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये न्यूयॉर्क, सेकंडला आहे लंडन, थर्डला आहे टोकियो, फोर्थला आहे सॅन फ्रान्सिस्को आणि फिफ्थला आहे बीजिंग, जी की चायनाची राजधानी आहे. सिक्स्थला आहे शांघाई. त्यानंतर 7थला आहे लॉस एंजल्स. 8थला आहे हाँगकाँग. 9थला आहे सिडनी. आणि 10थला जे आहे त्या आहे सिंगापूर, ओके. सिंगापूर देश हेच, सिंगापूरची राजधानीसुद्धा सिंगापूरच आहे आणि सिंगापूर एक शहरसुद्धा आहे, ठीक आहे. तर हा डेटा लक्षात ठेवा. आता याच्यापैकी जर आपण थोडंसं लक्ष दिलं की मुंबई, सॅन फ्रान्सिस्को, बीजिंग, शांघाई आणि सोबत सिडनी, तर हे जे 5 शहरं आहेत तर ही गेल्या 11 सगळ्यात फास्ट ग्रो होणारे शहरं आहेत, ठीक आहे. गेल्या 11 जर आपण विचार केला तर गेल्या 11 फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी असलेली ही 5 शहरं आहेत. आणि येत्या 10 मुंबई या 5 शहरांमध्ये टॉपवरती असेल असंसुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलं, ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या शहरांच्या यादीमध्ये
जे तळाचं शहर आहे ते कोणतं? ओके, तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. पुढचा आता प्रश्न बघू, क्वेश्चन नंबर 10, जो या सेशनमधला शेवटचा क्वेश्चन असणार आहे. नुकतीच पार पडलेल्या विश्व हिंदी संमेलनाची संकल्पना काय होती? संमेलनाची संकल्पना म्हणजे या कॉन्फरन्सची थीम काय होती? चार पर्याय दिलेले आहेत. याची जी थीम होती ती म्हणजे वैश्विक हिंदी और भारतीय संस्कृती. आता ही जी विश्व हिंदी संमेलन जे होतं हे मॉरिशियसमध्ये पार पडलेले 11वं हे संमेलन होतं. अशा प्रकारचं पहिलं संमेलन हे 1975 इंदिरा गांधींच्या काळामध्ये पार पडलं होतं आणि ते म्हणजे नागपूर या ठिकाणी. आणि त्यानंतर दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. ओके, आणि हे जे पहिलं जे संमेलन होतं 1975, त्याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधींनीच केलं होतं नागपूर या ठिकाणी. 11वं जे संमेलन होतं हे मॉरिशियसमध्ये पार पडलेलं आहे. आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी आणखीन एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे 10वं जे विश्व हिंदी संमेलन पार पडलं तर ते कोणत्या देशामध्ये कोणत्या शहरामध्ये पार पडलं? ठीक आहे, तर हे तुम्ही कमेंट करून मेन्शन करायचंच आहे. तुम्ही ज्यावेळेस कमेंट करून आन्सर कळवाल त्यावेळेस आपल्यामधलं इंटरॅक्शन हे आणखीन वाढणार आहे. मी तुमच्या प्रत्येक कमेंट बघत असतो, प्रत्येक कमेंट वाचतो आणि प्रत्येक वेळेस त्याला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही, पण त्या कमेंट्स मला नक्की आवडतात आणि म्हणूनच मी त्याला हार्टसुद्धा करत असतो. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण क्वालिटी अशी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. प्रत्येक क्वेश्चन खूप क्वालिटी क्वेश्चन होता. वेगवेगळ्या सेक्टरमधली इन्फॉर्मेशन आपण बघितल्यामुळं तुम्हाला हे लेक्चर नक्कीच इंटरेस्टिंग वाटलं असणार आहे. जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा. आणि तुमच्याकडून आणखीन एक फीडबॅक हवा होता, जसं की तुम्हाला 2019 अधिकारी व्हायचंच आहे आणि आम्हालासुद्धा भरपूर त्यासाठी मेहनत घ्यायचीच आहे. तर म्हणून विजन स्टडीवरती जे आम्ही वेगवेगळे कोर्सेस घेऊन येऊ, जसं की राज्यसेवेचा कोर्स येईल, कंबाईन एक्झामसाठी कोर्स येईल, कंबाईन एक्झामच्या बी ग्रेड आणि सी ग्रेड दोन्हीचे कोर्सेस येतील, असे वेगवेगळे कोर्सेस येतील. तर प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला अपेक्षित काय आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा. जसं की भरपूर जणांच्या डिमांड होत्या की PIB आणि द हिंदूची सिरीज विजन गव्हर्नमेंट जॉबसाठी चालू करावी, तर ती सिरीजसुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. दैनिक मराठी नावाने ती सिरीज सुरू केली आहे आणि नक्कीच तुम्ही ते सेशन्स प्रत्येक वेळेस व्यवस्थितपणे आणि त्या त्या दिवशी बघाल. ठीक आहे, जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की विजन स्टडीवरती रेग्युलर आणि लाईव्ह टेस्ट घ्या, जेणेकरून टेस्टचा फील येईल. म्हणजेच एक्झाम दिलं एक्झाम हॉलमध्ये जसं तुम्हाला त्या प्रेशरमध्ये आणि त्याच वेळेमध्ये टेस्ट द्यायची असती, तर म्हणून विजन स्टडीवरती ज्या कंबाईन एक्झामच्या बॅच आहेत सोबत राज्यसेवेची बॅच आणि टेस्ट सिरीजची बॅच, तर यामध्ये लास्टचे जे 5 दिवस राहिलेत एक्झामसाठी जे 5 दिवस आहेत, तर त्या 5 दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक टेस्ट ही लाईव्ह टेस्ट घेतोय. म्हणजे 11 ते 12 या वेळेमध्ये टेस्ट अवेलेबल होत आहेत. 8 मेपासून त्या आम्ही सुरू केल्यात. 8 मे 9 मे 10 11 आणि 12, तर या 5 दिवस या लाईव्ह टेस्टच राहतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे, जसं की टेस्टचं एक्सप्लेनेशन हवं आहे का, किंवा अजून तुम्हाला कोणतं मटेरियल PDF हवं असेल, किंवा कोणती लेक्चर सिरीज पाहिजे आहे, तर ते तुम्ही कमेंट करून कळवा, जेणेकरून आम्ही त्या स्पीडमध्ये इम्प्रूव्हमेंट करून विजन स्टडीवरती घेऊन येऊ. ठीक आहे, तर येणाऱ्या कोर्सेससाठी तुम्ही तयार राहा. त्या कोर्सेसमध्ये आपण आणखीन जास्त फॉरवर्ड आणि खूप स्मार्ट वेमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, तर भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.